जी रुको तो सुनो तो, इतनी भी क्या गड़बड़े वीडियो देखने की। इंस्टाग्राम पे तो बहुत आपके पास टाइम है ना कमेंट वेमेंट करने को, आता हूँ मैं उस पर भी आता हूँ, लेकिन सगळ्यात आधी भाऊनू खूप दिवस झाला आपला स्टुडिओचा इंट्रो हा झाला नाही, त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा थोडासा किंचितचाच इंट्रो करतो, कारण की व्हिडिओ एवढा एक्साइटमेंट मी भरलेला आहे ना, व्हिडिओमध्ये इतकं काही काही की तुम्हाला टाइमच पुन्हा नाही। आणि जी ओपनिंग झाली, ओपनिंगला साऊंडच्या पुढे राहत असतो, पण ह्या व्हिडिओला साऊंडच्या मागे राहत आला, कारण की एवढे ऑपरेटर होते आणि इतके आम्ही एन्जॉय केलाय ना भाऊ, अर्धा व्हिडिओ तर पाठीमागे शूट झालाय, सो तुम्ही लास्टपर्यंत बघा। बाकी जो साऊंड होता इन्फिनिटी ऑकॉस्टिकचा सिद्धांत ऑडिओ फ्रॉम कोल्हापूर, रवी सेठ यांचा सेटअप, साऊंड तर एकदम ब्रँड सारखा ब्रँड वाजतोय, खूप सारी मजा आली मला या शोला। आणि त्याच्यानंतर मी म्हटलं तसं खूप सारे ऑपरेटर होते, यमआर, डीजे, डीजे शिका, डीजे पोगो आणि भरपूर त्यांचे ऑफिशियल ऑपरेटर वगैरे वगैरे भरपूर लोक होते, आणि त्यांनी आपल्याला एवढी इज्जत वगैरे दिली, काय सांगायचं। आणि मी जसं स्टार्टिंगला म्हटलं, मी हा स्पेशल इंट्रो करतोय ते त्या इंस्टाच्या एका पोस्टसाठी, जो की डीजे इशिका मॅडम यांनी केलता, आपल्याला कोलॅबला पण केलता, त्याचा विषय काय ऍक्च्युली त्या मला फर्स्ट टाइम भेटत होत्या, त्यामुळे त्यांनी पोस्ट केली फोटो वगैरे काढून। तर मला भाऊ तुम्हाला इतकं सांगायचं की तुम्ही चेष्टा मिस्त्री वगैरे करता ते ठीक आहे, पण इतकं पण नको की इथून पुढे मी कुणाला भेटणारच नाही असं। आम्ही एका फील्डमध्ये काम करतोय, त्यामुळे कधी ना कधी भेट होणे पॉसिबल, त्यांचं दोघांचं शो एकत्र असणार, म्हणजे त्यांचंच नाही अजून कोणत्या पण लेडीज ऑपरेटर असतील किंवा कोण असतील, सो मी प्रत्येक वेळी असं करणार करणार लिहून अशा ना आपल्या कोणासोबत काम करायचं अवघड होईल। एखाद्याने पोस्ट टाकली तर तुम्ही इतकं इतकं केलं असा 10,000 लाईक गेलं त्या पोस्टला, इतके सारे कमेंट अशा कमेंट की कमेंट डायरेक्ट वापस करायला लागल्या। सो भाऊ मी एवढं सांगतोय की असं करत जाऊ नका, सगळ्यांसोबत आपण काम करायचं इथून पुढे, पण प्रत्येक मुलगा मुलगी भेटले किंवा फोटो पडला म्हणजे ते काय गर्लफ्रेंड बायको असंच रिलेशन असंच असतं का, फ्रेंड असू शकत नाही का, एका ठिकाणी काम करू शकत नाही का, सो इथून पुढे असं नका करू, प्रेम द्या पण एवढ्या लेव्हलचं नको। सो चला चालू करूया आपण आपल्या आजच्या ह्या इंटरेस्टिंग व्लॉगला, स्टार्ट पीएम करून घ्यायला तर नाही भाऊ न, आज तुमच्या अपेक्षेबरोबर मी पाणी टाकणार आहे प्राईम सिरीजचं, म्हणजे तुम्हाला माहित आहे आपला ऑलमोस्ट व्लॉग आहे आपल्या प्लाझ्मा सेटअप किरकिर विषय कापूस हेडफोन सगळ्यात जातो, पण आज आपण एका अशा शोला चाललोय जो असणार आहे एकदम क्लीन अँड क्लिअर, जे आहे इन्फिनिटी ऑकॉस्टिकची नंबर 1 सिरीज, म्हणजे आता नवीन आलेली सिरीज फर्स्ट टाइम इन कोल्हापूर, जी म्हणजे प्राईम सिरीज, आणि ती घेतली आहे सिद्धनाथ ऑडिओ फ्रॉम कोल्हापूर, आणि त्यांचंच आज ओपनिंग आहे। सो आपण चाललोय ह्याच ब्रँड सिरीजच्या ओपनिंगला, आपल्याला इन्व्हाइट केले सिद्धनाथच्या टीमनं, आपल्यासोबत डीजे असणार डीजे अजय कोल्हापूर जो की आहे प्रोडक्शन किंग, डीजे इशिका, डीजे आदिती, आणि कोण कोण आहे एमआर वगैरे, भरपूर असे डीजे तुम्ही बॅनरवर बघितलंच असेल। सो एवढ्या सगळ्यांच्या सोबतीनं आपण जाणार आहे तिथं, एएम लाईट वगैरे मोरिया लाईट सगळे असणार आहेत, आणि आपल्याला पण इन्व्हिटेशन आहे स्पेशल। आणि जरा आज कसं दिसतोय सांगा, बाकी काही विषय नाही, फक्त असंच म्हणतो जाऊन नटून चक्कर। तर आता विषय असा आहे की आपण चाललोय आणि मागच्या काही गेल्या दिवसापासून आपण चॅनलवर बघताय तुम्ही आपले जे ओपनिंगचे व्लॉग वगैरे येत आहेत, हे सगळं तुमच्या सपोर्ट म्हणून आपल्याला एवढं इज्जत मिळत आहे साऊंडलाईन मध्ये, सो तुम्ही पण सपोर्ट करताय, थोडेफार व्ह्यूज असतात कमी जास्त, म्हणजे जे मोठे आपले शो असतात त्याच्यापेक्षा, पण तेवढं चालून घेतोय मी, काय विषय नाही, फक्त तुम्ही असं सपोर्ट करा, बाकी आपण असं शो अजून करत राहू। आणि बोलायचं राहिलं या साऊंड बद्दल, जसं मी सांगितलं तसं सिद्धनाथ ऑडिओ कोल्हापूर एक प्राईम सिरीज असणार आहे, पनवेल निकल रहा था बोलते बोलते विषय असा आहे की ती सिरीज चांगली असणार आहे, मला पण आज इच्छा आहे की ब्रँड ऐकायचं, म्हणजे प्रत्यक्ष आपला बऱ्यापैकी तसाच असतात, जिथं घरात आलं की परत विषय वेगळा होते, पण आज काय तसं होणार नाही, सो ऐकायची इच्छा आहे। तुम्हाला माहित असेल डीजे अजय कोल्हापूर यांचा साऊंड वाईप म्हणून साऊंड आहे, त्याच कॅबिनेटचा हा साऊंड असणार आहे, पण नवीन सिरीज आहे, सो मी तर एक्साइटेड आहे ऐकायला आणि तिथं जाऊन काय काय करायला, म्हणजे व्हिडिओ बिग फॅन, थँक्यू। आणि हो सॉरी अरमान आहे, आज सांगायचं राहिलं अरमान वन साइड यायला लागला, वन साइड यायला लागलाय अरमान, सवय आम्ही म्हणजे आम्हाला किंमत देत नाही, सवय मोडलेली हो माझी की अरमानला न्यायची किंवा काय करायची, अरमान काय बोलत होता, आणि मी तुम्हाला सांगतो भाऊ एका तासापूर्वी फोन केलता कुठल्या तर कॅपने रंग रंगली म्हणत होता अरमान, पुन्हा सोबत होता अरमान, असं काय नसतं काहीतरी वेगळ्या असते हा, म्हणजे मान्य करतोय तो होता बरोबर आहे, आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये काय विषय असते, सो चला जाव्या वेळ न करता, कारण की तसा नाही वेळ झालेला आपल्याला, पण तरी पण जाऊ लोकेशन वर, लेट्स गो।
तर भाऊन टाइम अपडेट असे की 7 वाजलेत आणि आपल्याला जो इन्व्हिटेशनल व्हिडिओ होता त्यामध्ये सांगितलेलं की 4 वाजता बोला, मला फोन आला होता 5 वाजता या म्हणून, मी आलोय तसा 7 वाजता पण अजून साऊंड यायचं आहे. आपण लोकेशनवर तर पोहोचलो, इकडे पाठीमागे लाईटचं सेटअप वगैरे चालू आहे, साऊंड नाही आलेला अजून. आणि आपल्यासोबत आता हे नाव काय शिक तुमचं? रणजित भोसले. रणजित भाऊ म्हणजे नावावरनं काय नाही, म्हणजे पेजचं नाव सांगितलं तुम्हाला ओळखल, कोल्हापुरी साऊंड लवर. म्हणजे आता कोल्हापूरच्या नावानं भरपूर पेज आहेत, पण एक पेज आहे तुम्हाला माहीत असेल ज्यामध्ये व्हॉइस ओव्हर करून ते व्हिडिओ टाकतात शोचे, कोल्हापूर साईड किंवा आपल्या साईडला पण, दोन्ही ब्रँड आणि प्लाझ्मा दोन्ही ते व्हॉइस ओव्हर करणारे तेच. सो ह्यांना भेटलं आहे, आमचं बोलणं झालं होतं आणि आता बसली लोकेशनला साऊंडची वाट बघत, बघा कधी येतं आहे. अरमानमुळे लवकर आलो, बाकी काय विषय नव्हता, मी लेट जाणार म्हणतो. सो अजून तर साऊंड नाही आला, आता बघू कोण कोण आलं तर त्यांना भेटू, ओनर पण नाहीत अजून इथं. सो आले की भेटू आणि परत मग कधी येईल तेव्हा, आता काय पर्याय नाही. बघा फॅन्स फॅन्स भेटले फोटो काढायला. सांगितलं तसं लोकेशनवर आलोय, सगळे आले बघा, इशिका आहे, डीजे अजय कोल्हापूर आहे, बाकी सगळे पण ऑपरेट आहेत, फक्त साऊंडच राहिला यायचा अजून. पहिल्यांदा असं झालं असेल आणि आता बघूया वाट बघते, कारण की बॅनरमध्ये तर टाइम होतं 5, आम्ही आलो इथं 6 7 वाजले हे आल्या पण साऊंड नाही आलं. अजय सर पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आले सर, किती वाजते? 1 नंबर. ही तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले होतीच, पुढे पण येणार. या चालेल. सो बघूया आता साऊंड कधीच येतोय आणि कधी काय काय होतंय. आता फक्त लाईटचं टेस्टिंग चाललंय, सो थोड्या वेळाने साऊंड आलं की दाखवतो तुम्हाला. 1 hour later. आपल्यासोबत माझी सगळ्यात मोठी फॅन आल्या. घालवायला लागली आता व्हिडिओ काढायच्या आधी म्हटली फॅन आहे फॅन आहे, आता नाही म्हणतो. बोला काय म्हणत, परवाची झाला पळत का होता असा इकडे तिकडे? तेव्हा फर्स्ट टाइम तुमच्यासोबत असं ब्लॉग मध्ये, तुमच्यासोबत बर म्हणून असं जरा कसं तर वाटत होत. ओके, आज कसं वाटतंय? मग आज काय नाही. ओके, तर भावानो साऊंडची वाट बघून वैताग यायला लागलाय आता. मला मज्जा आल्या, साऊंडच लवकर चालू आला. रात्री वेळ होईल जायला, चोर आले. सो बघूया आता कधी साऊंड येतोय, तोपर्यंत काय टाइम लॅप्स वगैरे दाखवतो ते बघा. आता ऑप्शन नाही. 2000 years later. ऑनो टाइम अपडेट, रात्रीचे 9 वाजले आणि साऊंड चेक नाही झाला अजून. आणि कंटाळा आलाय, 9 वाजता शो संपला असं वाटलेलं पण अजून साऊंड चेक नाही झाला, आता तर होईल असं वाटतंय. सो चला बघू. उभा राहा. फायनली भावानो चेक वगैरे चालू झालाय, साऊंड फायनली चालू झालाय. सो चेक व्हायला लागलाय, मी तुम्हाला साऊंड एकदा जवळ दाखवतो आणि परत आपलं शूट चालू करा. कशी पहा आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, कुल फुटाने खोबर निकेळ, चाऱ्या
प्रसादाची केली भेळ. आली कशी पहा आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ. कुलभुटाने खोबरण केलं, चारा प्रसादाची केली भेळ. कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझे पप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. पप्पा मोरया रे, पप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. Yeah!
मोनू मजा यायला लागले, मजा यायला लागले. जेवढा ब्रँड आहे ना तेवढाच कॉम्पिटिशन वाला पण भारी वस्तू आहे. पण जो ब्रँड वस्तू आहे ना त्यानं मन भरले. लय मजा, लय मजा आवडला. पहिल्यांदाच असलंच ब्रँड. हा कॉम्पिटिशन आणि आता हाय गेम चालू होणार आहे. बघूया दोन बेस दोन टॉप चालू होणार आहे आणि आपल्याला काय कॉम्पिटिशन सेटअप चालू होणार आहे. तरी सर्व मित्रांना विनंती आहे साऊंडच्या समोर जायचं. मित्रांनो ऐकूया आता आपल्याला कायमची सवय आहे ना कॉम्पिटिशन सेटअप ऐकायची. सो आता ऐकूया. Infinity sound and cabinet. So, yeah. Don't forget.
ईशा आजे पणे अरे अमर पणे ईशी का बी ये फोगो डीजे आजे सॉन्ग के कंसी साऊंड आता बंद केलाय आणि आपल्या सोबत साऊंडचे बन राहत रवी दादा तर शेट कसं वाटत पहिल्यांदा आपली भेट झालं असं जास्त साऊंड डायरेक्ट साऊंडवर बोलू शकतो इथं नाही पण साऊंड बाप वाचते म्हणजे मी तर आता बऱ्यापैकी प्लाझ्माच्या सेटअपवरच असतो व्हिडिओला आज पहिल्यांदा असा ब्रँड आणि कॉम्पिटिशनला पण एक गोष्ट म्हणजे हायगेन सॉंग चाललेली ना
सॉन्ग लाऊड होते पण किर करत नव्हते, हे महत्वाचे तिकडून, त्यामुळे साऊंड भारी आणि सगळे सो बंद झालाय साऊंड. बघा आता कसं करतोय, तुम्हाला परत भेट. म्हणजे पहिल्यांदा ब्रँड साऊंडच्या ओपनिंगला आपल्याला इन्व्हिटेशन होतं आणि इतका एन्जॉय यार, मग कसं मजा आली आणि नाचलो मन सक्त मन सक्त पण सलोवर नाचलो बी मी, दोन तीन गाणी सुटली पण मनातलं स्थान म्हणजे साऊंड वाल्यांची डिमांड होती, सो म्हटलं आता करावं, सो पुढच्या वेळी प्रॉपर मिक्सिंग करू, काय विषय नाही. आता धाडच वाटलं पण साऊंड बद्दल मला बोलायचं आहे, लय बापू असतंय साऊंड, काहीच विषय नाही. ब्रँड सारखाच इन्फिनिटी अकॉस्टिक, इन्फिनिटी अकॉस्टिक वेगळा विषय आहे. आणि त्यांनी हायगेन पण लावलेली, हायगेनला एक गोष्ट मी तुम्हाला आता पण बोललो, हायगेनला लाऊडनेस होता, साऊंड लाऊडनेस होता मोठा पण किर्र करत नव्हतं, हे महत्वाचं आहे, लाऊडनेस होता. सो भारी, लय भारी सेटअप आहे. तुम्हाला कोणाला बुक करायचं असलं तर 100% झाला असेल ऑलमोस्ट, मला माहित नाही पण तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन सगळ्या लिंक वगैरे. बाकी सगळे डीजे आजे, डीजे इशिका, डीजे पोगो, डीजे एमआर, जेवढे काय काय लोक होते तिथं पूर्ण गँगच होती, त्यांच्यासोबत खूप मजा आली पहिल्यांदाच. त्यांनी पण आपल्याला एवढं सामावून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद त्यांच्या व्हिडिओबद्दल वगैरे असले, कारण फर्स्ट टाईमच सगळ्यांना भेटत होतो मी. सो खूप भारी वाटला आजचा शो, आता चाललोय घरी आम्ही, भेटू आपण अशाच एखाद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये येतोपर्यंत. जय साऊंड लाईफ भावानु. मागचा शो पण असं झालं, व्हिडिओ संपल्यानंतर आम्ही एकदा व्हिडिओ केलता आणि यावेळी पण केलाय, कारण माहितीये का आम्ही ऑलमोस्ट तिथे 1.5 किलोमीटर पुढे आलो आणि आपला जो ड्रायव्हर आहे अरमान भाऊ, त्यांनी अजून गाडीची लाईट लावली नाही, आता लावल्या. बघा बडे हेवी ड्रायव्हर हो भाई साहेब, तू नाच केलाय भावानं, नाच केलाय म्हणजे मला बोलायला शब्द नाही अरमान, मला गॉड ऑफ यू ब्रो, मला दिसून झाले आणि ती गोष्ट त्याला बी कळ मला कळी, मी बोललो आता तर लाव बाबा, चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ.